नमस्कार जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। एका बाजूला आपण भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला तितकीच वर्ष वेदनादायी अशा फाळणीला झालेली आहेत। 75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे 2 तुकडे झाले। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। मात्र 75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे 2 तुकडे झाले आणि ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या 1 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आता दरवर्षी 14 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट या दिवशी फाळणी दिवस म्हणून स्मरणात ठेवला पाहिजे आणि देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही देशावर ज्या पद्धतीने दिसतोय ते लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा दिवस संपूर्ण भारतात विभाजन विभीषिका दिवस म्हणून साजरा केला जातोय। यावेळेस पुण्यातील डेक्कन विभागातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अनेकांनी भारताचा झेंडा हातात घेऊन मुकमोर्चा काढला। हा मुकमोर्चा पुण्यातील सावरकर भवनापर्यंत होता। यावेळेस मोर्चामध्ये भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, हेमंत लेले, सुनील देवधर असे अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेस सुनील देवधर यांनी सुरजेवाला याला तर याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। सुनील देवधर आहेत सर, काय सांगाल ही संकल्पना आणि हा दिवस आज आहे आपण सगळे सण मुकमोर्चा करून विभाजन विभीषिका करतोय। पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आज जो मुकमोर्चा इथे निघतो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 पासनं सगळ्या देशाला आवाहन केलं होतं की 14 ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवस म्हणून सगळ्यांनी साजरा करून त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करावी की ज्या हजारोंनी पार्टिशनच्या वेळेला देशाच्या फाळणीच्या वेळेला जे कोट्यवधी लोक पंजाबमधनं आणि पूर्व बंगालमधनं भारताच्या सीमेमध्ये आले त्यांच्या रक्षणासाठी त्या महिलांच्या इज्जत आबरूच्या रक्षणासाठी बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली आज आपण द्यावी आणि इतिहासामधनं आपण शिकावं की जर पंतप्रधान पंडित नेहरू पंतप्रधान झाल्याच्या खुशीमध्ये अय्याशीमध्ये रममाण असतील त्यांना पुढची मंत्रिमंडळ आणि पुढची सगळी त्यांची जी सुखासमाधानाची रचना याच्याकडेच त्यांचं लक्ष होतं आणि म्हणून या कोट्यवधी लोकांच्या येण्याच्या त्यांच्या यातना त्यांच्या किंकाळ्या पंडित नेहरूंच्या कानावर पडल्या नाहीत हे देशाचं खूप मोठं दुर्भाग्य होतं। पुण्यातून मुकमोर्चा निघत आहे आणि त्याच्यासाठी सुनील देवधर हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, जय महाराष्ट्र। तर 14 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची फाळणी झाली। यावेळेस अनेक हिंदू आणि भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता। सोमवारी माणगावमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला। फाळणीच्या वेळी जीव गमवावा लागलेल्या लोकांना भाजप आणि हिंदू संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। हातात तिरंगा घेत माणगावकर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपल्या अखंड हिंदुस्थानाचे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 तुकडे करण्यात आले। जातीय दंगली उफाळून आल्या आणि त्या ज्या वेदना त्यावेळी आपल्या समाजाला ज्या झाल्या होत्या तर त्या वेदनांची कुठेतरी स्मृती आणि त्यांच्या त्या मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपली भारतीय म्हणून असलेली संवेदना यासाठी आजचा हा विभाजन विभीषिका स्मृती दिवस आम्ही माणगाव येथे साजरा करतो। विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस साजरा करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि देशभरात विभाजन विभीषिका दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला। अत्यंत काळ्या आठवणी भारताच्या विभाजनाच्या याशी या संबंधित जोडल्या गेलेल्या आहेत। भारताचे 2 तुकडे यावेळेस झाले। अनेक भारतीयांना यावेळेस या
विभाजनामुळे स्वतःचा प्राण गमवावं लागलं होतं. कोट्यवधी लोक स्थलांतरित झाले होते, लाखो लोक मारले गेले होते. हिंदू मुस्लिम दंगली तेव्हा उसळल्या होत्या आणि या संपूर्ण गोष्टी घडत असताना त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू हे मात्र अयाशी करत होते असा आरोप सातत्याने करण्यात आला. पंधरा ऑगस्ट 1947 आपला भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. मात्र दुसऱ्या बाजूला भारताचे दोन तुकडे झाले होते. ब्रिटिश अधिकारी रॅडक्लिफ याने 1947 भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषा आखली. त्यांनी भारतीय उपखंडाची अगदी ढोबळ मानाने हिंदू बहुसंख्य असलेल्या मध्य आणि दक्षिण भाग आणि मुस्लिम बहुसंख्य असलेल्या वायव्य आणि ईशान्य भाग अशी विभागणी केली. अखंड भारताची फाळणी झाली 14 ऑगस्ट 1947 रोजी आणि यावेळेस लाखो करोडो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं आणि यामध्ये लाखो लोक मारले गेले होते. तर विभाजन विभीषिका या दिवसानिमित्त भाजपाने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि यामध्ये अखंड भारताची फाळणी झाल्यानंतर कशा पद्धतीने दोन देश निर्माण झाले आणि यामध्ये कशा पद्धतीने नागरिकांची फरफट झालेली आहे याची एक झलक आपण पाहूयात. में सबको रुला कर
तर अतिशय वेदनादायी ही भारताची फाळणी होती आणि याला बळी पडले लाखो कोट्यावधी लोक. अखंड भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट रोजी भारत हा देश अस्तित्वात आला. मात्र या फाळणीची बीजे स्वातंत्र्याच्या बऱ्याच आधी रोवण्यात आली होती. कशी ती पाहूयात. स्वातंत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सगळ्यात मोठी राजकीय संस्था होती. काँग्रेस मुसलमानांचे हितसंबंध राखण्यास असमर्थ आहे असा मुसलमानांनी समज केला आणि यातूनच जन्माला आली मुस्लिम लीग. त्यामुळे 1906 रोजी ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली. अल्लामा इकबाल यांच्याकडून मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडण्यात आला. महम्मद अली जीना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडलेला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धांतास विरोध होता. द्विराष्ट्र सिद्धांत पुढे रेटण्यासाठी जीनांकडून थेट कृती दिनाचं आवाहन करण्यात आलं. आणि या द्विराष्ट्र सिद्धांताचा वाद पुढे रेटण्यासाठी थेट कृती दिनानिमित्त बंगालमध्ये मोठी दंगल झाली आणि यामध्ये जवळपास 5,000 नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया माउंट बॅटन योजनेखाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद निश्चित केली. जुलै 18, 1947 रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील 565 संस्थांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आणि या तरतुदी आणि याच तरतुदीमुळे काश्मीर समस्येचाही उदय झाला. तर फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचं प्रचंड प्रमाणात स्थलांतर झालं. सुमारे 1.45 कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली होती. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलींमध्ये 19,00,000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी 1/3 मुसलमान आजच्याच भारतात राहिले. फाळणीला गांधीजींनी मान्यता दिली होती हे विशेष. तर फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर झालं. सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही फाळणीने प्रभावित झाली होती. यामध्ये अनेक दंगली उसळल्या. 10,00,000 लोकांचे प्राण गेले आणि या संपूर्ण फाळणीला गांधीजींनी मान्यता दिलेली होती. नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी आणि असे अनेक प्रश्न या फाळणीनंतर जन्माला आले. फाळणीनंतर भारतावरही त्याचा परिणाम झाला आणि पाकिस्तानवरही परिणाम झाला. पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर 1952 पाकिस्तानात मोठा वाद उफाळला. तर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम विभागात तेढ वाढून 1971 बांगलादेश उदयास आला. भारतातही स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू मुसलमानांमध्ये प्रचंड भीषण दंगली घडल्या. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये याच फाळणीमुळे 4 वेळा युद्ध झालं. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद, पाकिस्तानात प्रक्षोभित उग्रवाद हा जन्माला आला आणि ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी, उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजीर आंदोलन, या सगळ्या गोष्टींचा सामना आपल्याला आजही करावा लागतोय. विशेष कार्यक्रमात घेतोय आपण एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. बघत रहा जय महाराष्ट्र.